स्थानिक भाषांमध्ये आदानप्रदान महत्त्वाचं असून मुस्लिम मराठी साहित्य सर्वांपर्यंत पोहोचून मानवतावादी कार्य करण्यास या संमेलनाचा उपयोग होईल असं प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे. मुस्लिम मराठी सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आयोजित मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या 12व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होत्या. शहरामध्ये ते साहित्य संमेलन होत आहे आणि म्हणून सर्व साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचं मी पुणे शहराच्या वतीने, पुण्याची प्रथम नागरिक या नात्याने आपल्या सर्वांचं इथे स्वागत करते. मराठी साहित्य संमेलन हे आयोजित करावंसं वाटणं आणि सातत्य त्याच्यामध्ये राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादा विषय किंवा एखादा परिचय हा इतर भाषांमध्ये जेव्हा असतो आणि तो सर्वसामान्यांच्या पर्यंत जेव्हा आपल्याला पोहोचवायचा असतो तेव्हा तिथल्या स्थानिक भाषांची आणि त्या स्थानिक भाषांमधल्या आदानप्रदानांची अत्यंत आवश्यकता भासते आणि म्हणून या ठिकाणी अनेक विषय या अधिवेशनामध्ये चर्चा केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून इस्लाम आणि स्त्रियांचे हक्क असतील, मुस्लिम मराठी साहित्याचे सामाजिक योगदान यासारखे अनेक विषय ह्याच्यामध्ये आहेत. परंतु मला असं वाटतं की मुळातच हे मुस्लिम मराठी साहित्य अधिकाधिक पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा जो उपक्रम आहे की या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पर्यंत हे मुस्लिम मराठी साहित्य पोहोचे समजेल आणि या सगळ्यातून एक मानवतावादी दृष्टिकोन आपण सगळ्यांनी एकत्र डोळ्यासमोर ठेवून जर का काम केलं तर मला असं वाटतं की एकंदरीतच या सगळ्याचा उपयोग केव्हाही आपल्या देशाच्या अल्टिमेटली प्रगतीकडे होणार आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमांची बोलीभाषा दखनी असली तरी त्यांच्या व्यवहाराची आणि अभिव्यक्ती होण्याची भाषा मराठी आहे. मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीत अभिव्यक्त व्हावे यासाठी 28 वर्षापासून प्रयत्न करीत आहेत असं मत पी ए इनामदार यांनी यावेळी व्यक्त केलंय. वैविध्य जपत आजूबाजूच्या परिघात सामावणारे लेखन करत त्याला वाचकांच्या मनाचा ठाव घेता यावा असे पाहिजे. किंबहुना अनेकदा राजकीय सामाजिक घटना या साहित्यातूनच लवकर बोलक्या होऊ शकतात. म्हणून साहित्य लेखन ही एक कला आहे. अशा साहित्याची श्रीमंत सांस्कृतिक पैस आपल्या अंगावर ठरणाऱ्या अनेक नामवंत साहित्यिकांच्या गोधडीची ऊब ज्या पिढ्यांना मिळाली त्या भाग्यवान होत. परंतु आज मी तिला साहित्यिक संस्कृतीची ही गोधडी जागतिकरणाचे उसवत असताना अशा संमेलनाचे महत्त्व हे अधोरेखितच होते. संपूर्ण महाराष्ट्रातील 1000 मुस्लिम मराठी साहित्यिक या संमेलनाच्या माध्यमातून अभिव्यक्त होत आहे. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यप्रेमीमध्ये मराठी परिभाषा रुजवण्याचे मोलाचे कार्य केलेले आहे.